नमस्कार, मी बोलते आहे नंदिनी अंकोलेकर. मी आज तुम्हाला दाखवणार आहे वाळवणातला एक प्रकार, साबुदाण्याच्या कुरड्या. कोणी त्याला कुरड्या म्हणतं, कोणी फेण्या म्हणतं, कोणी चिकोड्या म्हणतं. आपण काय काय साहित्य लागतं ते बघूया. चला तर साबुदाण्याच्या कुरड्या म्हणा किंवा फेण्या म्हणा, त्याच्यासाठी आम्ही साबुदाणा एक वाटी ह्या वाटीने धुवून स्वच्छ धुवून दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून भिजत घातलेला होता रात्रभर. आता छान असा फडफडीत झालेला आहे. साबुदाणा कसा भिजवायचा आणि कसा तो खिचडीसाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी वापरायचा, तर साबुदाण्याच्या खिचडीच्या ह्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिकडे तुम्ही बघा. आता हा झाला साबुदाणा भिजवून. आता त्याच्यासाठी बाकीचं साहित्य लागणार. एक ते 1.5 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे. आणि आता ह्याला पाणी लागणार आहे साधारणपणे 4 ते 5. ह्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आपण. आता कमी जास्त होऊ शकतं, तर आपण पहिल्यांदा 4 वाट्या पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या ठिकाणी गरम पाणी करायला ठेवायचं आणि मग पाहिजे तर आपण त्याच्यात गरम पाणी ओतू शकतो. चला तर मी तुम्हाला दाखवतो. आता मी आता पाणी मोजून घेते आहे. 1 वाटी, 2 वाट्या, 3 वाटी आहे, 4 वाटी. बाकी तर पाणी एखाद्याला जास्त लागलं ना तर गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही त्याच्यात. आता पाण्याला चांगली उकळी होऊ द्यायची. पाण्याला चांगली उकळी आली आहे तर पहिले मी मीठ टाकते. मीठ जरा बेताचं टाका कारण वाळवण्याचा प्रकार आहे हा. तर साबुदाणा टाकायचा आपण. ट्रान्सफरन झाला पाहिजे साबुदाणा. इतपत आपण शिजवायचा साबुदाणा. हे 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून मी किसून पण टाकणार आहे याच्यामध्ये. ते तुम्हाला मी टाकतो. साधारण मिश्रण घट्ट झालं आहे तर अजून मी 1 ते 1.5 वाटी पाणी टाकते त्याच्यामध्ये. घेतलेला स्वच्छ धुवून किसून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याचे ताट निघून जातात. आता तो बटाटा पण मी ह्याच्यात टाकणार आहे. एकदम करायला सोपं रेसिपी आहे ती. जास्ती त्रासही होत नाही आपल्याला. तर तुम्ही करून बघा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा, शेअर्स करा. अरे चांगली उकळी होऊ द्यायची याला. ते चमच्याने पडलं पाहिजे, इतपत ते घट्ट व्हायला पाहिजे. सुरुवातीला थोडंसं पातळ ठेवा कारण ते जसं जसं थंड होतं तसं तसं ते घट्ट होत जातं. मी अजून याच्यात थोडंसं पाणी टाकते. मी टोटल 6 वाट्या पाणी टाकलं याच्यामध्ये. झालं आपलं शिजून तयार. हे बघा असा ट्रान्सफरन झाला पाहिजे चांगला. आणि त्याच्यात बटाटा टाकलेला तो पण शिजला गेला आहे. आता ना ह्याच्यामध्ये जिरं ना आपण वायर टाकताना टाकायचं. जिरं वायर टाकताना जिरं टाकायचं कारण नाहीतर ना जिऱ्याचा रंग त्याच्यामध्ये उतरून तर जरा पिवळसर होतात कुरड्या तशा. त्याच्यामुळे आपण वायर टाकताना ते जिरं टाकणार आहोत. तर चला आता आपण टेरेसवर जाऊया आणि वायर टाकूया. आता याच्यामध्ये मी जिरं टाकते आहे. ते वायर टाकतानाच जिरं टाकायचं नाही तर त्याचा रंग सगळ्या त्याच्यात उतरतो आणि ते पिवळसर होतात. आणि हे चांगलं ढवळायचं आणि आता टाकायला घ्यायचं. अशा रीतीने छोटे छोटे हे टाकायचे आणि 2 दिवस चांगले कडकडीत उन्हात वाळवायचे. हे टाकून झाले. आता 2-3 दिवस चांगले उन्हात कडकडीत वाळवायचे आपण. साबुदाण्याच्या कुरड्या छान पैकी उन्हामध्ये वाळवल्या 2-3 दिवस. आता हे आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून हवाबंद डब्यात ठेवायचं. वर्षभर आपल्याला हे खाता येतात, उपासाला पण खाता येतात. चला तर आता आपण तळूया त्याच्यासाठी. आणि ह्या कुरड्या ना आपण आमरासामरा खायच्या म्हणजे खूप सुंदर लागतात. तांबडं तेल तापलेलं आहे. शर्यतीने आपण पाहिजे तेव्हा आपल्याला तळायचे. त्याच्यामध्ये मी बटाट्याचं चिप्स पण टाकलेलं आहे पिसून. त्याच्यामुळे ते पण छान लागतात. त्याच्यात नॅपकिन बऱ्या काढून घ्यायच्या म्हणजे तेल राहिलेलं असतं ते पण अब्जॉर्ब होऊन जातं. त्याच्यामध्ये आपण बटाट्याचं किसून पण टाकलेलं आहे. तर बटाट्याचा किसले किस पण त्याचा छान दिसतोय. आणि पांढरा स्वच्छ झालेले आहे. जिरं शेवटला टाकलं तर हे असे पांढरा स्वच्छ होतात. नाहीतर जिरं आधी टाकलं गरम असताना तर जिऱ्याचा रंग त्याच्यात उतरतो आणि त्या पिवळसर होतात. तर तुम्ही करून बघा कशा लागतात ते मला कॉमेंट्स करून कळवा.